सरकार दुष्काळाच्या बाबतीत गंभीर नाही असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील एकीकडे करतायत. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा काढायला उशीर केलाय. दुष्काळाच्या उपाययोजना करण्यात सरकार कमी पडतंय असं देखील विखे पाटलांनी सांगितलं. सरकारच्या विरोधात काँग्रेसनं गांधी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला होता. या मोर्चात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देत दुष्काळ घोषित करण्याची मागणी काँग्रेसनं केली. औरंगाबादमध्ये आज सरकार विरोधात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. खरं म्हणजे इतका उशीर केला त्यांनी. आज 2000 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्याच्या नंतर खरं ते दौरे आले आणि त्याच्याबरोबर हजारो जनावरांची कत्तल झालेली आहे. दुष्काळामध्ये चारा नाही, छावणी नाही, कुठल्या प्रकारची उपयोजना नाही. झोपलेलं सरकार आता जागा झालंय असं म्हणा हरकत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.